अजित पवारांसोबतच्या युतीबाबत आणखी एक वक्तव्य आता महायुतीतलं समोर येत आहे. अजित पवारांच्या गटाशी दुर्दैवानं युती झाली असं वक्तव्य भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केलंय. अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संघ असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. अजित पवार गटानं युती धर्म पाळला का, भाजपच्या खासदाराला पाडलं असा आरोपही हाके यांनी केलेला आहे. आपल्याला आठवत असेल तानाजी सावंत यांचं कालचं वक्तव्य, त्या पाठोपाठ आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांचं एक मोठं वक्तव्य अजित पवारांसोबतच्या युती संदर्भात समोर येत आहे. दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसं आता आमचा संघ घडून अशा स्वरूपाचे आमदार अजित दादा गटाचे आता आमदार आणि ते म्हणायला लागले आपली युती आहे. अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का, आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का, किती लोक तुमचे किती कार्यकर्ते बघ आमच्या खासदाराचं काम करत होते, उलट आमच्या खासदाराला पाडण्याचं तुम्ही काम केलं. आणि या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांच्याशी आपण फोनवरून संवाद साधणार आहोत. वैभव, अत्यंत महत्वाचं असं हे वक्तव्य एका पाठोपाठ एक अजित पवारांसोबतच्या युतीबाबतची वक्तव्य वेगवेगळ्या नेत्यांकडून समोर येत आहेत, भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांचं हे वक्तव्य. नक्कीच, आपण पाहिलं तर तानाजी सावंतांचं काल जे वक्तव्य अजित पवारांसंदर्भात आलं होतं, त्यानंतर आता गणेश हाके जे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आहेत त्यांनी सुद्धा अजित पवार गटाबरोबर झालेली जी युती आहे ती दुर्दैवी आहे असं म्हणलेलं आहे. त्यामुळे महायुतीमधील जे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर अहमदपूरचे जे आमदार आहेत ते अजित पवार गटाचे आहेत आणि त्यांची 2 दिवसापूर्वी अजित पवारांची यात्रा त्या ठिकाणी आली होती. अजित पवारांनी त्यांच्या त्या अहमदपूर आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधणार आहोत. सूरज चव्हाणजी, स्वागत आहे आपलं झी 24 तास मध्ये. सगळ्यात आधी गणेश हाके यांचं ते वक्तव्य आपण ऐकूया आणि त्यानंतर मी तुमच्याकडे येते. दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसं आता आमचा संघ घडून अशा स्वरूपाचे आमदार अजित दादा गटाचे आता आमदार आणि ते म्हणायला लागले आपली युती आहे. अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का, आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का, किती लोक तुमचे किती कार्यकर्ते बघ आमच्या खासदाराचं काम करत होते, सूरज चव्हाण जी तुम्ही गणेश हाके यांचं वक्तव्य स्वतः ऐकलेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? दुर्दैवानं युती असंघाशी संघ एका पाठोपाठ एक महायुतीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवारांसोबतच्या युतीबाबतची अशी वक्तव्य का समोर येत आहे? गणेश हाकेचं व्यक्तिगत तिथं अहमदपूर विधानसभा मतदारसंघामधून त्यांना तिकीट हवं होतं, कदाचित त्यांची इच्छा असेल की महायुती तुटली तर मला तिकीट भेटेल. किंवा गणेश हाकेच्या या मताला त्यांच्या पक्षात किती किंमत आहे आम्हाला माहिती नाही, कारण गणेश हाकेचे एक प्रवक्ते म्हणून आहेत, गणेश हाकेला विचारून महायुती ठरलेली नाही. महायुती जी ठरली ती वरिष्ठ पातळीवरती ठरलेली आहे आणि गणेश हाकेसारख्या कार्यकर्त्यांनी एक लक्ष ठेवावं की महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नाही, त्यांच्यापेक्षा म्हणजे एक वेगळ्या प्रकारची विधानं आम्ही पण करू शकतो ते त्यांनी लक्षात ठेवावं. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम हे अशा विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट न भेटल्यामुळे वाचाविरानं करू नये, अन्यथा त्यांना जसं तसं उत्तर आमच्याकडनं सुद्धा दिलं जाईल. सूरज चव्हाणजी, तुम्ही वक्तव्य वैयक्तिक मात्र ते प्रदेश प्रवक्ते आहेत भाजपचे आणि प्रवक्त्यांकडून येणारं हे वक्तव्य आहे त्यामुळेच ते मोठं वक्तव्य आहे. तुम्ही म्हणताय ते वैयक्तिक कसं होतं मग हे वक्तव्य? त्यांच्या पक्षाने जाहीर करावं की हे पक्षाचं मत आहे मग आम्ही समजू, कारण हे मला नाही वाटत की गणेश हाके. पण सूरज चव्हाणजी, अशाच स्वरूपाची वक्तव्य वेगवेगळ्या वेळेला समोर येतात. तानाजी सावंतांचं वक्तव्य ताजं आहे, आता हे गणेश हाकेंचं वक्तव्य, या आधीचं ऑर्गनायझर विवेक मधले लेख असतील. सातत्यानं महायुतीत 3 पक्ष एकत्र असताना
अजित पवारांच्या पक्षासंदर्भातच वेगवेगळ्या वेळेला अशा स्वरूपाच्या भूमिका, अशा स्वरूपाचे लेख, अशी वक्तव्य का बरं समोर येतात? महायुतीमध्ये आम्ही काम करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जमिनीवर उतरून काम करतोय आणि आज जनतेचा प्रतिसाद आम्हाला ज्या पद्धतीने भेटतोय, कदाचित त्यांच्या पोटामध्ये दुखत असेल ते की घटक पक्ष पाठीमागून येऊन एवढा पुढे जातोय म्हणून जाणीवपूर्वक तशी विधानं करत असतील, किंवा त्या मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघात ही लोक राहतात त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे आणि आम्ही आल्यामुळे यांना अडचणी झाल्या, त्यामुळे कदाचित त्यांची व्यक्तिगत पातळीवरची विधानं असतील आणि अशा विधानाला त्यांचा पक्षच किती महत्व देतो हे महत्वाचं आहे आमच्यासाठी, कारण आमची आघाडी ह्या व्यक्तींसोबत चर्चा करून झालेली नाहीये जे लोक विधानं करतात, आमची आघाडी वरिष्ठ पातळीवर झाल्या, ज्या दिवशी वरिष्ठ पातळीवर काही चर्चा होईल त्याला जशाच तसं उत्तर आमच्याकडनं दिले जातील, हे जे काही आहेत हे स्वतःच्या फायद्यासाठी करत असलेली विधानं आहेत आणि हके मगाशी बोलत होते की राष्ट्रवादीनं लोकसभेत किती काम केलं, लोकसभेत किती आमच्या उमेदवाराला, त्यांनी आत्मचिंतन करावं की आपण आपले जिथं आमदार आहेत त्या विधानसभा क्षेत्रातून भाजपाला किती मतं भेटली, कारण मी त्या जिल्ह्यातला आहे, तुम्हाला लातूर जिल्ह्यात तुमच्याच आमदाराच्या मतदारसंघात मतं भेटली नाहीत, उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या विधानसभा क्षेत्रात भाजपाला लीड देण्याचं काम हे राष्ट्रवादीने केलेलं आहे, आत्मचिंतन करावं, उगाच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी काहीतरी विधानं करून प्रसिद्धी झोता देण्याचा प्रयत्न हकेने करू नये. नक्कीच, धन्यवाद सूरज चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला तेव्हा ही सगळी स्थानिक पातळीवरची वैयक्तिक वक्तव्य आहेत. वरिष्ठ पातळीवर जेव्हा अशा स्वरूपाचं काही भूमिका घेतली जाईल त्यावेळेला विचार करू, त्यावेळेला आमची भूमिका मांडू असं अजित पवार पक्षाचे प्रवक्ते, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गणेश हाके यांच्या वक्तव्यावर म्हटलंय.